आणि आता एक दुःखद बातमी समोर येते. प्रसिद्ध वादक किरण जोगळेकर यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईमध्ये दुःखद निधन झालं. जोगळेकर गेले काही दिवस छातीत दुखत असल्याच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. सुंदरा मनामध्ये भरली या कार्यक्रमाच्या निमित्तानं किरण जोगळेकर यांनी केलेलं ढोलकी वादन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. किरण जोगळेकर हे विविध वाद्य वाजवण्यात पारंगत तर होतेच, त्याचबरोबर त्यांची ओळख गोड गळ्याचा गायक अशीही होती. किरण जोगळेकर यांना अनेकांनी ठाकरे परिवाराचे निकटवर्तीय म्हणून देखील लक्षात ठेवलं होतं. ठाकरे परिवाराच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये किरण जोगळेकर यांची उपस्थिती असायची, मात्र त्यांचे अंत्यदर्शन घ्यायला परिवारातून कुणीही आलं नाही. यामुळे जोगळेकर यांच्या चाहत्यांकडून दुःख व्यक्त होत आहे. प्रसिद्ध वादक किरण जोगळेकर यांचं शुक्रवारी पहाटे मुंबईमध्ये दुःखद निधन झालं. जोगळेकर गेले काही दिवस छातीत दुखत असल्याच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र पहाटे 2:30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. सुंदरा मनामध्ये भरली या कार्यक्रमाच्या निमित्तानं किरण जोगळेकर यांनी केलेलं ढोलकी वादन आजही अनेकांच्या स्मरणात आहे. किरण जोगळेकर हे विविध वाद्य वाजवण्यात पारंगत तर होतेच, त्याचबरोबर त्यांची ओळख गोड गळ्याचा गायक अशीही होती. किरण जोगळेकर यांना अनेकांनी ठाकरे परिवाराचं निकटवर्तीय म्हणूनही लक्षात ठेवलं होतं. ठाकरे परिवाराच्या अनेक महत्वाच्या कार्यक्रमांमध्ये किरण जोगळेकर यांची उपस्थिती असायची, मात्र त्यांचं अंत्यदर्शन घ्यायला परिवारातून कुणीही आलं नाही. त्यामुळे जोगळेकर यांच्या चाहत्यांकडून दुःख व्यक्त केलं जात आहे.